एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट। तर बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी अनेक दिग्गज एकत्र येणार हे खरं असलं तरी 15 वर्षापूर्वी मुंबईतल्याच एका कार्यक्रमात देशातले विविध क्षेत्रातले मान्यवर एकत्र आले होते आणि त्यावेळी निमित्त होतं राज ठाकरे यांनी बनवलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो बायोग्राफीचं। या प्रसंगी खुद्द बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांचे घनिष्ठ मित्र पण राजकारणातले विरोधी शरद पवार, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, अमिताभ बच्चन, बाबासाहेब पुरंदरे आणि लता मंगेशकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। याच कार्यक्रमात या मान्यवरांनी बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू देखील उलगडून दाखवले होते। त्यातलेच निवडक पैलू आपण पाहणार आहोत। सुरुवातीला पाहूयात प्रमोद महाजन बाळासाहेबांबद्दल नेमकं काय म्हणाले होते। मला बाळासाहेब का आवडतात, मी पुष्कळ वाक्य आहेत परंतु त्यातली 5 मी निवडायचा प्रयत्न केला आहे। राज इतकं निवडण्याचं माझं कौशल्य नाही। पहिली गोष्ट म्हणजे कदाचित हा असा एकमेव नेता आहे की ज्याच्या ओठात आणि पोटात याच्यात काहीही अंतर नसतं असा ज्याला पूर्ण पारदर्शी नेता आहे। दुसरा गुण मला आवडतो, हिंदुस्तान सोडा हो आपला, जगाच्या इतिहासात मी असं बोललोच नव्हतो असं खुलासा न करणारा जर एकमात्र नेता असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे। आयुष्यात त्यांनी मी असं बोललोच नव्हतो असं कधी म्हटलंच नाही, कारण ते बोलण्याआधी वा नंतर नाही, बोलतानाच विचार करत असतात आणि त्याच्यानंतर ते त्याची चिंता करत नाहीत। तिसरं मला बाळासाहेबांचं वैशिष्ट्य जे आवडतं, बाळासाहेबांनी जरी 100 वय ओलांडलं असलं, शिवसेना जरी वयस्कर झाली असली तरी शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेबांच्या सभेचं सरासरी वय कधी 25 वर्षाच्या पलीकडं गेलं नाही अशी तरुणांना हाक घालणारा दुसरा एवढा नेता नाही। चौथ, मराठी माणूस म्हणजे चुकून पुस्तक प्रकाशनाला एकत्र आपण आलो तर केवढी चर्चा सुरू झाली की कोण एकत्र आले। याचा अर्थ असा आहे की मराठी माणसं एकत्र येत नाहीत, पण मराठी माणूस एकत्र येऊ शकतो हे शिवसेना स्थापन करून करून दाखवण्याचा पराक्रम करणारा एकमेव नेता म्हणून मी बाळासाहेब मला आवडतात। आणि अंतिम, हिंदू म्हणजे किराणा दुकान, किराणा दुकानात सगळं मिळतं पण किराणा मिळत नाही, तसं हिंदुत्वात सगळे असतात पण हिंदू नसतो। हिंदू हिंदू म्हणून कधीही मत देत नाही, तो जातीवर मत देतो। मला वाटतं हिंदुस्तानच्या इतिहासात हिंदू हिंदू म्हणून मत देऊ शकतात हे सिद्ध करणारा पराक्रमी नेता म्हणून जर ओळखायचं असेल तर ते बाळासाहेबांना। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।